कोरोनाच्या काळात शासनानं ज्या पोळ्यावर बंदी घातली तर त्याच्याविषयी आमचं मत आहे की बाबा पोळ्यावर बंदी घालायला नाही पाहिजे. तरी पण शासनानं कोरोनाच्या निर्बंधात पोळ्याला पण आणलं आहे, पण आमची अशी इच्छा आहे की बाबा पोळ्यावर बंदी घालू नये. तरी पण शासनाचा जो निर्णय असेल तो आम्हाला मान्य करावाच लागेल. पण बाकीच्या सभा बाजार वगैरेवर बंदी नसताना, आमच्या पोळा हा सण लाडका सण असताना याच्यावरच बंदी शासनानं घालू नये. पण आता निर्णय शासनाच्या हाती आहे, त्यानुसार आम्हाला करावंच लागेल. बाजारला परवानगी दिली शासनाने आणि सभेला पण परवानगी दिली, पण पोळ्याचा सण हा सालातून एकदाच येते आणि शेतकऱ्याचा हा लाडका सण आहे, तरी पण शासनाने याला परवानगी दिली नाही, याच्याविषयी खेद वाटतो. पोळा सणानिमित्त शासनाने जी बंदी घातलेली आहे ते शेतकऱ्याला थोडं दुःख वाटतंय, कारण दरवर्षी येणारा पोळा एक दिवस तरी शासनानं साजरा करण्याची मोकळी द्यावी अशी प्रत्येक शेतकऱ्याची मागणी आहे. परंतु शासनाचे निर्बंध पाळणं तितकंसुद्धा गरजेचं आहे. तरी कमीत कमी पोळा हा काही कोरोनाला काही बाधित नसून बैलाचा सण आहे, आणि शासनानं या पोळा बंद करू नये अशी प्रत्येक शेतकऱ्याची मागणी आहे. म्हणून दरवर्षी एक दिवस बैलाचा सण मोठ्या उत्साहानं आनंदाने साजरा करावा अशी प्रत्येक शेतकऱ्याची इच्छा असते. परंतु शासनाच्या या निर्बंधामुळं बरेच शेतकरी अडचणीत आलेले आहे, कारण पोळा हा सण शेतकऱ्याचा महत्त्वाचा मानला जात असून फक्त वर्षातून एकदा येणारा हा सण मालकाचा व बैलाचा उत्साहाचा सण असतो. व शासनानं बंदी घातल्यामुळं याच्यावरचे जे उल्हास आहे ते कमी होत चाललेलं आहे. तरी आमच्या शेतकऱ्याचे असं म्हणणं आहे की बाबा शासनानं पोळ्यावर बंदी घालू नये. तुम्ही लग्नात बंदी घातली, तुम्ही मंदिरं बंद केली, त्याच्याबद्दल आमची काही नाराज नाही, पण पोळा सण चालूच राहावा असं आम्हाला वाटतं. परवानगी द्यायला पाहिजेच होती, पण या कोरोनामुळे परवानगी दिली नाही. तरीही आम्ही शासनाच्या निर्णयाचं स्वागत करतो. हो, शेवटपर्यंत वाटलं होतं पोळा भरण्यात येईल म्हणून. बाजारला परवानगी आहे, सर्व काही पण सगळ्या याला परवानगी आहे, फक्त पोळ्यालाच ना बंदी केल्यामुळं आमची नाराजी आहे शेतकरी लोकांची. शासनाचा जी निर्णय जो मान्य आहे, पण पोळा भरायला पाहिजे होता भरायचा. यावर्षी रद्द झाल्यामुळं आम्ही नाराज होतो थोडी.